पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख हे काल सोलापुरात एका समारंभासाठी उपस्थित राहिले असता त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली होती। आज पंढरपुरातही भाजपच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काल सोलापूर येथे एका सामुदायिक सोहळ्याच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्यावर एका विशिष्ट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेकीचा प्रयत्न केला, परंतु तिथे असणारे सतर्क पोलीस बांधव व भाजप कार्यकर्त्यांनी तो हल्ला निष्फळ केला व त्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केलं। तरी या 8-15 दिवसांमध्ये भाजपच्या विविध नेत्यांवर व पक्षाच्या जबाबदार व्यक्तींवर अशा कोणत्याही पक्षाच्या संघटनेमार्फत जे शाईफेकीचे व इतर कोणत्याही प्रकारचे हल्ले होत आहेत त्याचा पंढरपूर शहर व तालुका भाजपतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो व भारतीय जनता पक्षाचे नेते पंढरपूर शहरामध्ये येत असतात व त्यांना पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावे ही यानिमित्ताने आम्ही निवेदन दिलेले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।